महापालिकेच्या व्यापारी संकुल आणि प्रसूतीगृहाची इमारत बांधण्यासाठी निविदा मागवण्यास स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. 5 मजली इमारतीमध्ये 40 दुकानगाळे, अद्ययावत प्रसूतीगृह, 2 भोजनालय असतील. एकूण 19,47,00,000 रुपयांचा खर्च होणार आहे. काळ्यांच्या लिलावामधून हा निधी उभा केला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी दिली आहे. नालेसफाईसाठी 99,42,000 रुपयांचा तर पॅचवर्कसाठी 2 कोटींच्या निविदेस मंजुरी दिल्याचंही आवटी यांनी सांगितलंय. महापालिकेची स्थायी समितीची सभा सभापती निरंजन आवटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संतोष पाटील, फिरोज पठाण, गजानन आलदर, मनगुआबा सरगर, जगन्नाथ ठोकळे, सविता मदने आदी सदस्य उपस्थित होते. आवटी म्हणाले, महापालिकेच्या अतिथीगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल व प्रसूतीगृह बांधण्यासाठी 19,47,00,000 रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सभेत यासाठी निविदा मागवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तळमजला अधिक 5 मजली ही इमारत आहे. तळमजल्यावर पार्किंग, ग्राउंड फ्लोअरवर 22 व पहिल्या मजल्यावर 18 असे 40 दुकानगाळे, दुसऱ्या मजल्यावर प्रसूतीगृह, यामध्ये शस्त्रक्रिया, डिलिव्हरी विभाग, अतिदक्षता विभाग, एक्सरे रूम, औषध दुकान, सल्ला केंद्र व UCG रूम असेल. तिसऱ्या मजल्यावर जनरल वॉर्ड, स्टाफ रूम, स्पेशल रूम, तसेच रुग्ण व नातेवाईकांसाठी प्रतीक्षागृह, तर 4थ्या मजल्यावर 2 भोजनालय असतील. इमारतीमधील 40 गाळ्यांची ई लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून ही इमारत उभी केली जाणार असून महापालिकेचा 1 रुपयाही यासाठी खर्च होणार नसल्याचे स्पष्ट करत आवटी म्हणाले, पावसाळ्यापूर्व नालेसफाईसाठी 99,42,000 रुपयांच्या निविदेस मान्यता दिली आहे. नालेसफाईच्या कामावर ड्रोनचा वॉच असेल. याशिवाय पॅचवर्कसाठी 2 कोटीच्या निविदेस मान्यता दिली आहे. प्रत्येक प्रभाग समितीसाठी 50 लाख रुपयांचा निधी पॅचवर्कसाठी उपलब्ध होणार आहे. सांगली व कुपवाड शहरामध्ये पाणी गळतीचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय काही ठिकाणच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप खराब झाल्यात. यासाठी 1,64,00,000 रुपयांच्या निविदेस मान्यता दिली आहे. मिरज भुयारी गटार योजनेअंतर्गत समतानगर येथे ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी निविदेस मंजुरी दिल्याचे सांगत आवटी म्हणाले, सांगलीतील माळबंगला व हनुमाननगर येथे 2 अग्निशमन केंद्रे मंजूर झाली आहेत. यासाठी 6,70,00,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी निविदा मागवण्यास सभेस सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शहरातील कत्तलखाना गेल्या 2 वर्षापासून पूर्ण क्षमतेने सुरू नाही. दररोज 250 जनावरे कापण्याची क्षमता असताना केवळ 20 ते 25 जनावरे तेथे कापली जातात. याचा अर्थ अनेक जनावरे घरातच कापली जात आहेत. हे धोकादायक असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत संतोष पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे यांना धारेवर धरले. डॉक्टर आंबोळे यांना समर्पक उत्तर देता आले नाही. अखेर संबंधित ठेकेदाराला नोटीस काढा, त्याचा अहवाल पुढील सभेसमोर ठेवा असे आदेश सभापती आवटी यांनी डॉक्टर आंबोळे यांना दिले. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा पार पडली. अतिशय खेळेमेळे सगळ्यांच्या विचाराने ही सभा पार पडलेली आहे. आज सभा चालू करत असताना प्रथमतः छत्रपती शाहू महाराजांना सर्व सदस्य, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपण मानवंदना दिलेली आहे. श्रद्धांजली त्यांच्यासाठी पाळलेली आहे. त्याचसोबत आज प्रामुख्यानं एक सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या दृष्टीनं आपण अतिथीगृह म्हणून जे आपलं सांगली महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोरची बिल्डिंग होती तिथं आपण नव्यानं 19,00,000,000 रुपये खर्चाच्या निविदा मागवण्यासाठी आपण आज मंजुरी दिलेली आहे. यामध्ये आपण एक अद्ययावत असं सांगली शहरातलं कॉम्प्लेक्स महापालिकेच्या वतीनं करतोय आणि हे कॉम्प्लेक्स करत असताना ह्याच्यात महापालिकेचा 1 रुपया आपण इन्व्हेस्ट करणार नाही. जे आपण गाळे काढणार आहोत पहिल्या फ्लोअरला, दुसऱ्या फ्लोअरला, ते सगळे ई लिलाव पद्धतीनं आपण लिलाव करणार आहोत, त्याचं ऑप्शन ठेवणार आहोत. त्याच पद्धतीनं तिसऱ्या आणि 4थ्या फ्लोअरवर आपण हॉस्पिटल घेतलेलं आहे सगळं. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं OPD असतील, स्त्री पुरुष रुग्णात यांचे सगळे म्हणजे सगळेच त्या बाबतीत दोन्ही फ्लोअरला आपण हॉस्पिटल घेतलंय आणि त्याच्यावरच्या फ्लोअरला आपण 2 रेस्टॉरंट केलेलं आहे. म्हणजे आयुक्त साहेबांच्या कल्पनेतनं आणि सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या आणि महापालिकेच्या नगरसेवकांच्या कल्पनेतनं एक चांगला आणि नवीन प्रयोग महापालिका आपण करतोय आणि निश्चिंत हा यशस्वी होईल अशा पद्धतीचं डिझाईन महापालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आजच्या मिटिंगमध्ये आपण सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या दृष्टीनं येणाऱ्या पावसाळ्याच्या अनुषंगानं नालासफाईच्या कामाला 1 कोटीच्या कामाला मान्यता दिलेली आहे. त्याच पद्धतीनं
तिन्ही शहराच्या दृष्टीने पॅचवर्क जिथे खड्डे आहेत किंवा रस्ते खराब आहेत किरकोळ अशा ठिकाणी पॅचवर्क करण्यासाठी निविदा मागवण्यासाठी म्हणजे टेंडरसाठी आपण 2 कोटीला मान्यता दिलेली आहे. परत मिरज मध्ये मध्यंतरी एक अग्निशामक केंद्र एक चांगलं आणि सुसज्ज झालं. त्याच धर्तीवर सांगलीतील माळबांगला येथील आपली जागा असेल आणि हनुमान नगर इथं महापालिकेची जी ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी आपण 2 अग्निशामक केंद्र बांधण्यासाठी आज टेंडर काढण्यासाठी मंजुरी दिली आहे. या दोन्हीचा साधारणतः खर्च 6 कोटी 70 लाख रुपये या दोन्ही इमारतीचा येणार आहे. त्याच पद्धतीने मिरज भुयारी गटार योजना ही जवळपास आता पूर्णत्वेच्या दृष्टीनं पाऊल टाकतायत. आणि त्यात समतानगरला जे रेल्वे क्रॉसिंगचं काम आपलं बरेच वर्ष पेंडिंग होतं मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने आपल्याला मंजुरी दिल्यानंतर आज 54 लाख रुपयाचं क्रॉसिंग ड्रेनेज क्रॉसिंग करण्यासाठी आपण टेंडर काढण्यासाठी आज मान्यता दिलेली आहे. अनेक विषय आपण आज घेतलेला आहे जेणेकरून सांगली आणि कुपवाडमध्ये जो पाण्याचा गंभीर प्रश्न अनेक दिवस निर्माण होतोय आणि त्या अनुषंगानं असं निदर्शनास आलं की अनेक एक्सटेन्शन भागात अजून नवीन लाईन नाही आहे किंवा गावठाण भागात ज्या लाईन खराब झाल्यात ते बदलण्याची गरज आहे किंवा जिथं लिकेजचं मोठं प्रमाण आहे तिथं काही दुरुस्त्या मोठ्या प्रमाणात करायच्या आहेत. या सगळ्या अनुषंगानं आपण मध्यंतरी 2 कोटी रुपयाचं टेंडर काढलं होतं त्याचं बिलो जाऊन आज 1 कोटी 64 लाखाच्या कामाला आपण महापालिकेच्या माध्यमातून आज मंजुरी दिलेली. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा कत्तलखाना हा महाराष्ट्रामधील लायसन असलेला कत्तलखाना आहे. या कत्तलखान्यामध्ये रोज 250 जनावरं कट करायचं लायसन आहे आणि तो चालवण्यासाठी महानगरपालिकेने 1 ठेकेदाराला दिलेला आहे. गेल्या 3 वर्षामध्ये सदर कत्तलखाना हा जवळजवळ बंद अवस्थेत आहे. त्या संदर्भात आज स्थायी समितीमध्ये माननीय आंबोडे सरांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी सुद्धा हे मान्य केले की तो पूर्ण क्षमतेने सुरू नाही आहे. याचा अर्थ शहरामध्ये मोठी जनावरं ही बाहेर किंवा घरात ही कापली जायला लागलेली आहेत. शासनाची मोठी जनावरं कत्तलखाना सोडून कापायला बंदी आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कत्तलखान्यामध्ये जनावरं कापायला येत नसतील तर ती निश्चितच बाहेर कापली जायला लागलेली आहेत. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या गोष्टीकडे आज आम्ही लक्ष वेधून आंबोळे साहेबांना सांगितलं की आजपर्यंत हा कत्तलखाना पूर्ण क्षमतेने चालू नये, 3 वर्षामध्ये हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही काय कारवाई केली, तर साधी नोटीस पाठवायचं काम सुद्धा प्रशासनाकडनं झालेलं नाही आहे आणि याला सर्वस्वी डॉक्टर आंबोळे जबाबदार आहेत. त्यांनी त्या प्रशासनाला त्यामुळे सभापतींनी आदेश दिले की त्या सर्व ठेकेदारांनी ज्यांनी ज्यांनी असा चुकारपणा केलेला आहे त्यात पूर्ण क्षमतेनं कत्तलखाना चालू केलेला नाही आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यांनी टेंडरच्या शर्तीअटी भंग केलेल्या आहेत तर त्यांना लवकरात लवकर नोटीस पाठवून ती नोटीस पुढच्या स्थायी समितीच्या समोर आणण्याचा आदेश आज स्थायी समिती सभापतींनी दिलेला आहे.